आंबेडकरांनी ही भूमिका घेतलेली आहे असं पूर्ण घेतली असं नाही, त्यांना निमंत्रण आलेलं होतं. बाबासाहेबांच्या नातूला राम मंदिराचं निमंत्रण आलं की ज्या महामानवाने मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही त्यांची उपासना करणार आहे असं म्हटलं, पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण नाकारलं गेलं. एवढं नाकारत असताना ते पत्र लिहिलेलं आहे त्या मंदिराच्या समितीला, ते पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख दिलेला एका वाक्याचा, धम्मदीक्षा झाल्यानंतर बाबासाहेबांनी या देशाला इशारा दिला होता की हा देश आपल्या जाती देशापेक्षा आपल्या जाती धर्माला जर श्रेष्ठ आणि मोठं मानायला लागला तर आपण पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येईल. हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी, वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तो पुन्हा एकदा केंद्र सरकारला सांगून तुम्ही जनतेच्या पेक्षा देशापेक्षा तुम्ही काल्पनिक देवाला आणि रामाला जर महत्त्व दिलं आणि त्यानुसार जर लोकांना वेड्यात काढा लागलं तर याच्यामुळं मी हे निमंत्रण मी नाकारतो आहे. म्हणून बाळासाहेबांनी ते निमंत्रण नाकारलेलं त्याच्यातमध्ये काय नाही. पुन्हा बहण मायावतींची BSP चे प्रमुख बहणजी मायावती यांनीसुद्धा ते निमंत्रण नाकारलेलं आहे. मी धर्मनिरपेक्ष विचाराची बाजू मांडणारा BSP चा आहे. आदरणीय माननीय कांशीवर साहेब सम्राट अशोकाचा भारत हा माझ्या स्वप्नातला भारत असे मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न होतं आणि त्या विचारावर त्याचनुसार होण्याचा बहण मायावतीनेसुद्धा हे निमंत्रण नाकारत असताना मी धर्मनिरपेक्षा तत्वाला विचारावर चालणारा BSP हा पक्ष आहे आणि पक्षाच्या व्यापात मी असल्यामुळे त्यांच्या कामात असल्यामुळे मी येऊ शकले नाही असं सांगितलं. म्हणून मंदिराच्या राम मंदिराच्या नावाखाली जाणव्याचा फास या देशाच्या नरडीला आम्ही कधी लागू देणार नाही. कारण एव्हरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. जय भीम जय संविधान. जय भीम नमो बुद्धाय. जय भारत जय संविधान. आज आपल्यासोबत मान्य प्रबुद्ध साथे आहेत. आज या ठिकाणी आपण जे बॅकग्राऊंड बघत आहात या बॅकग्राऊंडला 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाचं हे सगळं वास्तुचित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे चित्र आहे. आत्ता आपण पाहिलं की 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचं निर्माण केलं गेलं आणि त्या राम मंदिराचा निर्माण करत असताना गेले 3 महिने सर्व मीडिया चॅनल पेपर या सर्व प्रसारित माध्यमावर फक्त एकच चर्चा होती ती म्हणजे राम मंदिर निर्माणाची. असं काय होतं या राम मंदिरामध्ये ज्याची चर्चा 3 महिने सुरू होती आणि गेले अनेक वर्षसुद्धा त्याचा गवगवा होता, त्याच्याबद्दल बोललं जात होतं आणि भारतीय जनता पार्टी RSSचा तर अजेंडा होता की मंदिर का निर्माण होगा, मंदिर बनाएंगे और मस्जिद गिराएंगे और मंदिर बनाएंगे. तर अशा प्रकारे हे मंदिर निर्माण झालेलं आहे. आपल्यासोबत माननीय प्रबुद्धजी साठे त्यांच्याशी आपण या मंदिराविषयी चर्चा करणार आहोत. जय भीम नमो उद्धाय. काय हे नेमकं मंदिर आहे, कशाबद्दल हे मंदिराबद्दल एवढं गवगवा केला जातो, काय असं होणार आहे या मंदिराच्या माध्यमातून, देशात कोणतं परिवर्तन होणार आहे किंवा असं सामान्य लोकांना वाटायला लागलेलं आहे की आता या राम मंदिर बांधल्यानंतर भारत हा महासत्ता होईल आणि संपूर्ण जगावर राज्य करेल का काय असं या ठिकाणी चित्र दिसत आहे. जी भाबडी गरीब जनता आहे त्यांना यामध्ये गोवून असं दाखवलं जातं आहे की रामराज्य आता निर्माण होणार आहे, रामराज्याच्या माध्यमातून एक मोठी क्रांती होणार आहे आणि प्रत्येक माणसाला पोटभर जेवण मिळणार आहे, अन्न वस्त्र निवारा याचा प्रश्न सुटणार आहे, नोकरीचा प्रश्न सुटणार आहे, व्यवसायाचा प्रश्न सुटणार आहे. यापुढे कधीही या देशामध्ये भिकारी दिसणार नाही, भूकमरीने कुणी मरणार नाही. या देशामध्ये आता
सगळं सखा एकदम म्हणजे समृद्ध होणार आहे असा हा प्रकार दाखवला जात आहे. काय सांगाल याच्याबद्दल? बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला होता, त्याच्या मागची भूमिका काय होती, आणि आज हे जे काय देशामध्ये चाललेलं आहे त्याबद्दल आपली काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः मला आपल्या एका प्रश्नाचं हसू येत आहे की मंदिरामुळं देवामुळं लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटेल, ते तर काल्पनिकच आहे. परंतु देवाला देवाचा स्वतःचा प्रश्न, स्वतःच्या पोटाचा प्रश्न देवाला स्वतः सोडवता येत नाही. त्याला नैवेद्य दाखवलं आहे आणि तो स्वतः नैवेद्य दाखवतो, स्वतः खात नाही, तो लोकांच्या पोटाचा प्रश्न काय सोडवणार आहे? हा सारा मूर्खपणा आहे. त्याच्यावर पुढं बोलेलच, कारण संत गाडगे महाराजांच्या एका ह्याच्यामध्ये आहे की मंदिरात लुटली जाती इज्जत, देव बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणून स्वतःच गेला चोरीला. तो स्वतःच्या पोटाचा प्रश्न नाही सोडवत, त्याला भूक लागली बोलता येत नाही, त्याला नैवेद्य दाखवलं तर कुत्र्यानं तू नैवेद्य पळवून न्यायला, वर तांगडी करून त्याच्यावर मूत्राभिषेक देवावरती केला उघड्या, तरी त्याला काय वाटत नाही, तो लोकांचा प्रश्न काय सोडवणार आहे? उलट लोकांना देव मन देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणवाद्यांनी या भारतीय लोकांचा सत्यानाश केला, सारा सत्यानाश केला, त्याचंच हे प्रतीक आहे. दुसरा असा मुद्दा आहे की आपल्याकडे एक म्हण आहे काय, चोरीचा मामला हळूहळू बोंबला. काय म्हण आहे आपल्याकडं? चोरीचा मामला हळूहळू बोंबला. तर त्याच्यात थोडा बदल करू, चोरीचा मामला आणि मोठ्या मोठ्यानं बोंबला. चोरीचा मामला आणि मोठ्यानं रामराम बोला, रामराम बोंबला, असं या काल 22 जानेवारीला झालेल्या राम मंदिराच्या सोहळ्याचं मी वर्णन करेल. चोरीचा मामला आणि मोठ्यानं रामराम बोंबला, असंच मी या राम मंदिर सोहळ्याचं वर्णन करेल. कारण हा सारा चोरीचा मामला आहे, कसा तुम्ही सांगेल पुढं. आणि दुसरा एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे, गेले 10 वर्ष भाजप, RSS आणि मोदी यांनी भारतीय जनतेशी केलेली जी धोकाबाजी आहे, जे धोकेबाजी आहे, जी लबाडी आहे, ही धोकेबाजी आणि लबाडी झाकून जनतेला राम मंदिराच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचं ढकलून देण्याचा हे ब्राह्मणी षडयंत्राचं प्रतीक म्हणजे राम मंदिराचा सोहळा, राम मंदिराचं या आहे. आणि दुसरं असं आहे की हा राजकीय जुमला आहे. निवडून गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारकडं सांगण्यासारखं असं काहीच नाही. उद्याच्या 2024 लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना जनतेला काय थापर, 2009 पासून पाठीमागं 10 वर्षामध्ये लोकांना फसवलं. आजचे दिन लायंगे सबका विकास, सबकी साथ सबका विकास असं सारं सांगितलं, ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं म्हणून भाजप ही भ्रष्टाचाराची गटार गंगा झाली हे लोकांना आता समजायला लागलेलं आहे. हे थपाडे सरकार आहे, नरेंद्र मोदी सारखा नौटंकी, थपाडा आणि ढोंगी आणि सोंगाड्या पंतप्रधान भारताच्या राजकारण इतिहासामध्ये आजपर्यंत झाला नाही याची जाणीव लोकांना झालेलं आहे. आता लोक फसणार नाही याची पूर्ण जाणीव भाजपला झालेली आहे, RSSला झालेली आहे. 2024 निवडणुकीत यश लाभेलच असे याच्यावर त्यांचा विश्वास नाही. म्हणून राम मंदिराचा हा राजकीय जुमला, राजनीतीचा एक प्रकार म्हणून पुढं आणलेला आहे. आणि दुसरं असं आहे की हा पारतंत्र्याचा सोहळा आहे. हा का? हा पारतंत्र्याचा सोहळा आहे. हा भारत राम हा काल्पनिक आहे. राम अयोध्या, रामाची जन्मभूमी अयोध्या, याचा कोणताही पुरातत्व विभागाकडे पुरावा नाही.
इतिहासामध्ये नोंद नाही. अयोध्या ही काल्पनिक रामायणामध्ये आहे, जमिनीत नाही. अयोध्या ही काल्पनिक रामायणामध्ये, काल्पनिक रामायणामध्ये नोंद आहे, पण इतिहासामध्ये आणि पुरातत्व खात्याकडं किंवा जमिनीत अयोध्या नाही. तर बौद्ध धम्माची साकेत हे बौद्ध धम्माची नगरी आहे. आणि मी असं सांगेल की साकेत नगरी चोरून अयोध्या निर्माण केले, काल्पनिक केले, म्हणून चोरीचा मामला आहे. अरे तुम्ही निदान राम मंदिर बांधलेलं आहे, साऱ्या देशात आनंदाचा सोहळा, साऱ्या देशाला मूर्खात काढलेला आहे. मी या गोष्टीचा सांगेल की राम हा काल्पनिक देव आणि त्याचं मंदिर करून लोकांना मूर्खात काढल्याचं हे षडयंत्र आहे. मी तर म्हणिला राम मंदिराचा हा सोहळा पाहून जागतिक मूर्ख दिवस म्हणून लोक साजरे करते. जागतिक मूर्ख दिवस राम, भारतामध्ये जे राम मंदिर उभा केलंय, काल्पनिक देवाचं जे मंदिर उभा करून सरकार पुरस्कृत लोकाला वेड्यात करण्याचं हे षडयंत्र आहे. जगाच्या पाठीवर भारतात, जगात मूर्ख, भारतामध्ये मूर्ख लोक राहतात. आणि त्या मूर्ख देव धर्म आणि जातीच्या नावाखाली, मंदिराच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली लोकांना अज्ञानात काढलं जातं, लोकांना मूर्खात काढलं जातं. राम मंदिर हा जागतिक मूर्ख दिवस म्हणून साजरा करावा लागेल. भारताच्या इतिहासात राम मंदिर आमच्या दृष्टीनं काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करू. कारण का, मी पूर्वाश्रमीचा मातंग समाजाचा बौद्ध धर्म स्वीकारला. अरे हे राम मशिदीचा आणि मंदिराचा हा मुद्दाच नाही, विषयच नाही. अयोध्या ही साकेत नगरी, बुद्ध नगरी होती. राजा प्रसन्न जितनं हे तर मी काय म्हणतोय, अरे हे मातंग बौद्ध धम्मीय धम्माच्या मातंग समाजाच्या मातंग बौद्धमी मातंगाच्या जागेवर केलेलं हे अतिक्रमण आहे, लक्षात घ्या. राजा प्रसन्नजीत यांनी साकेत या बौद्ध नगरीमध्ये बावरी नावाचा मातंग बौद्धमी मातंग वंशाचा बौद्ध भिक्खू होता होते. आणि त्याच्या निर्वाणानंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेलं हे बावरी बुद्धविहार होतं. आणि पुन्हा मोगलांना, मुसलमानाला हाताशी धरून या देशातील ब्राह्मणांनी मातंग वंशाच्या बावरी भिक्खूचं बुद्धविहार पाडून तिथं बाबरी मशीद बांधली गेली. बाबरांनी कोणतीही मशीद बांधली नाही, बाबरी नावाची कोणतीही मशीद नव्हती, ते बावरी बुद्धविहार होतं. आणि ते त्याच्याच त्या जागेवरती आज राम मंदिर बांधलेलं आहे. मला सांगा, या ठिकाणी 14 त्याच्या आसपास 14 मंदिरं आहेत वर रामाची. काय आश्चर्य, किती येड्यात काढलं बघा. 14 मंदिरं आहेत, तर त्यातला प्रत्येक मंदिराचा महती, प्रत्येक मंदिराचा पुजारी असं सांगतोय की राम आमच्याच मंदिरात जन्माला आला होता. 14 च्या 14 एका ठिकाणी एक जण, एखाद्या बाळाचा जन्म, एक माणूस एकाच ठिकाणी जन्माला येतो ना. तर या 14 मंदिरातले सगळे महंती पुजारी म्हणतात की राम आमच्याच मंदिरात जन्माला आला. पण भाजपवाले, आरएसवाले म्हणतात नाही, राम मंदिरात नाही, मशिदीत जन्माला आला. किती रामाची विटंबना आहे. खरंच राम भक्तानं सरसरदेचा विषय असेल, राम भक्ताने चिकित्सा की तू मंदिरात, अरे हिंदूचा देव, हिंदूचा राम मशिदीत कसा जन्माला येईल. तर किती रामाची विटंबना झालेली आहे. इथं मी सांगेल की ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम याच्यामधील क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास हा भारताच्या क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. आणि मग इतर सम्राट अशोक हे प्रबुद्ध भारताचा राजा सम्राट अशोक, त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. भारत हा महासत्ता होता. जगाच्या आर्थिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताचा जवळजवळ 40% वाटा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, जात विरहित तत्वावरती भारतीय समाज आधारित होता. लोकशाही बळकट होती. प्रबुद्ध भारत बळकट होता. सुखी समृद्ध भारत होता. प्रबुद्ध बौद्ध भारतामध्ये, प्रबुद्ध भारतामध्ये लोक जनता ही सुखी होती. आणि सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त याचा पुष्पमित्र शुंग या
ब्राह्मण सेनापतीनं कपट नीतीनं हत्या करून धर्माच्या नावाखाली पुन्हा जातीव्यवस्था वर्णव्यवस्था प्रस्थापित करून ब्राह्मणी वर्चस्वाखाली बहुजन समाज या देशाला गुलाम केलं, बौद्ध भारत नष्ट करून प्रबुद्ध भारताला हरवून प्रबुद्ध भारताला कपट नीतीनं षडयंत्रानं हरवून तो नष्ट करून पुन्हा वैदिक आणि ब्राह्मण भारताची ब्राह्मणवादांची सत्ता या देशामध्ये निर्माण केली आणि त्या ब्राह्मणवादाचं प्रतीक म्हणजेच राम होय आणि ह्या रामाचं मंदिर ह्या ठिकाणी उभलं हा आनंदाचा दिवस नाही, हा स्वाभिमानाचा दिवस नाही. ह्या देशातील नागरिकांनं आनंद आणि गर्व स्वाभिमान बाळगावा अभिमान बाळगावा. हा स्वातंत्र्याचा दिवस नाही, हा गुलामीचा काळा दिवस आहे, हा पारतंत्र्याचा काळा दिवस आहे. राम दुसरा तिसरा कोणी नाही, राम हे काल्पनिक आहे. राम हा दुसरा तिसरा कुणी नसून पुष्पमित्र शुंग हाच राम आहे, दुसरा तिसरा कुणी नाही. आणि पुष्पमित्र शुंगाचं हे मंदिर आहे, हे रामाचं नाही. हे कुणाचं? सम्राट अशोकाच्या नातूला बृहदत्तला कपट नीतीनं मारून भारताला पुन्हा ब्राह्मणांनी गुलाम केलं, ज्याच्यामुळं भारत बौद्ध भारत पुन्हा ब्राह्मणांचा गुलाम झाला, त्या पुष्पमित्राचं शुंगाचं मंदिर बांधलं. हे का आनंदाचा दिवस आहे? भारताला ज्या शत्रूनं हरवलंय, या देशाला ज्या शत्रूनं हरवलंय, त्या शत्रूचं जर आम्ही मंदिर बांधलं, स्मारक बांधलं, हे गुलामीचं प्रतीक का आनंदाचं प्रतीक? म्हणून हे जे राम मंदिर बांधलेलं आहे भारत सरकारनं, भारत सरकार हा देशाच्या विरोधातलं वर्तन आहे, हे पारतंत्र्याचं प्रतीक आहे. हे रामाचं मंदिर नसून हे पुष्पमित्र शुंगाचंच मंदिर आहे. आणि या निमित्त दुसरं या ठिकाणी आणखी सांगेल मी की रामभूमी, राम नावाचा एक काल्पनिक पात्र, काल्पनिक पात्र आहे, त्याचं कोणतंही मंदिर नाही. बौद्ध दशरथ नावाच्या थेरवादामध्ये दशरथ जातक कथा आहे आणि त्या कथेमध्ये दशरथ राजाला राम लखन आणि सीता नावाची तीन मुलं होती. काय? राम लखन आणि सीता नावाची तीन, ही तीन बहीण भाऊंड आहे ती. राम सीता ही बहीण भावा, हे दशरथ जातक बोधिसत्व राम याच्यामध्ये हा उल्लेख आहे. अरे तुम्ही बहिणीला बायकू केली, बहीण भावाला नवरा बायकूचं नातं जोडलं, भावाला बहिणीला बायकू केली, रामाची सीता बायकू बनवली तुम्ही. आणि त्या बोधिसत्व राम याच्यातील ते कथा चोरून, हे काल्पनिक कथा चोरून काल्पनिक असं रामायण बनवलं. आणखी अरे म्हणले तुम्ही मंदिर बांधत असताना त्यात निदान रामाची तर मूर्ती ठेवायची ना. काय म्हणतोय? मंदिरात रामाची मूर्ती आहे. ती जी मूर्तीचं पूर्ण निरीक्षण जर केलं तर तिरुपती बालाजीसारखं दिसते. अरे तिरुपती बालाजीसुद्धा बौद्धच आहे. मंदिर बुद्ध मंदिर आहे ते. कारण बालाजीला तुम्ही गेलं, ब्राह्मणाचं बघा, मुंडन नाही करत ब्राह्मण, मुंज केली जाते. आणि मुंज केल्यानंतर ती पूर्ण टक्कल केल्यानंतर शेंडी राखली जाते. पण जे जे लोक बालाजीला जातात ते केस पूर्ण कापतात पण शेंडी ठेवत नाही. पूर्ण केस कापले जातात त्याला मुंडन म्हणतात. आणि मुंडन हा बौद्ध धर्माच्या संस्कृतीचा एक भाग आहे, मुंडन केलं जातं. आणि मुंज ही वैदिक धर्माची संस्कृतीचा भाग आहे. म्हणून हे बुद्धांच्या राम मंदिर, राम मूर्ती तरी रामाची करायची ना. मूर्तीचं निरीक्षण केलं तर ते बुद्धाची मूर्ती दिसते. 11व्या शतकामध्ये लंडनच्या म्युझियममध्ये भगवान बुद्धांच्या मूर्ती आहे, त्या मूर्तीची छेडछाड करून ही रामाची मंदिर मूर्ती बसवलेला आहे. निरीक्षण करा तुम्ही, बघा. नंतर बाण दिलं आहे हातात पण पूर्ण मूर्ती झाली दिली, तर ही बुद्धाचीच मूर्ती आहे. बुद्धाच्या मूर्तीची छेडछाड करून रामाची मूर्ती बसवलेली आहे. आणि दुसरं त्याच्यात असं आहे, त्याच्यामध्ये जे 10 त्या रामाच्या त्या
मूर्तीची चर्चा, बुद्धाच्या मूर्तीची चर्चा करून ती रामाची मूर्ती बसवली. मी तर म्हणेल हु कालचा राम मंदिराचा सोहळा नसून राम मंदिरात बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे, त्याला राम म्हणून तुम्ही साजी, त्याला ते राम मंदिर आहे. एवढेच काय तर सारे मंदिर हे बुद्ध विहार होते. आणि त्या सगळ्यात मोठी या देशा मरण मोदी सरकारचा आरेचा आणि भाजपवाल्याचा ह्या शेंडेवाल्याचा मी जाहीर निषेध करतो की त्यांच्या ते मूर्तीच्या कडेने जे प्रतीक आहे त्याच्यामध्ये बुद्धांना विष्णूचा अवतार सांगितलेला हा जो खोडसाळपणा करायचा मी जाहीर निषेध करतोय. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, 22 प्रतिज्ञा दिली होती की मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि अरे भगवान गौतम बुद्ध हे मी राजाचा पुत्र, मी माणूस आहे, मी मार्गदाता आहे, देव नावाची संकल्पना नाकारलेली आहे. देवाच्या आणि ईश्वराच्या ठिकाणी बुद्धाला नीतीचं स्थान दिलं, नैतिक आणि चारित्र्याचं स्थान दिलेलं आहे. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. ईश्वराच्या ठिकाणी नीतीला देव मानतात, नीती नीती नैतिकता. आणि असे असे विचार मानवता विचार सांगणार नाही, नीतिमान नैतिक मूल्यावर आधारित माणूस कुटुंब समाज आणि राष्ट्र निर्माण करणारा विचार भगवान बुद्धांचा विचार. मी देव नाही, मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही, मी मार्ग दाखवणार आहे असं सांगणाऱ्या भगवान बुद्धांना तुम्ही विष्णूचा अवतार म्हणून हा जो खोडसाळपणा करायला आहे. अरे मी काय म्हणतो, माझं नाव विष्णू होतं? तुम्ही भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार काय समजताय? मी 2000 साला बौद्ध धम्म स्वीकारला, माझं नावच विष्णू होतं. विष्णू नावाची घाण ही माझ्या नावातून काढून टाकली मी. हिंदू माझ्या नावासुद्धा हिंदू धर्मव्यवस्थेची, ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची घाण नको म्हणून मी विष्णू नावसुद्धा काढून टाकलं. आणि विष्णूचा प्रबुद्ध साठे म्हणून मी चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत आहे. माझ्या नावात मी विष्णू ठेवलं नाही. तुम्ही बुद्धाला विष्णूचा अवतार समजता हा खोडसाळपणा. कधीही सण केला जाणार नाही हे ब्राह्मणी षडयंत्र, तुम्हाला कधीही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही. मी तर म्हणतो की हे आम्ही जर बुद्धसेवा केली, तुम्ही जसं राम मंदिरासाठी कार सेवा केली, अरे 84,000 बौद्ध विहार सम्राट अशोकाने बांधली, गेली कुठं? मी तर म्हणून भारतातील जे जे बुद्ध विहारामध्ये उत्खनन करा त्याच्यात बुद्ध बौद्ध धम्माचे अवशेष निघाले तर सारे मंदिरं तुम्ही बुद्ध विहार म्हणून जाहीर करा. याच्यासाठी आम्हाला बुद्ध सेवा सुरू करावं लागेल. आणि न्यायपालिकेचं सुद्धा ब्राह्मणीकरण झालं. त्या ठिकाणी मंदिराच्या अगोदर मशीद होती, पण मशिदीच्या अगोदर तिथं बावरी बुद्ध विहार होतं. उत्खननामध्ये पुरातत्व खात्यानं त्याच्यात उत्खनन केल्यानंतर तिथं सपाटीकरण केल्यानंतर बुद्धाचे स्तूप पाचावले, बुद्धाच्या मूर्ती निघाल्या, बुद्धाचे अवशेष निघाले, स्तूप निघाले. एवढंच काय, बुद्ध धम्माचं अशोक चक्रसुद्धा सापडलं. या साऱ्याचं पुराव्यानिशी न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी सुद्धा भावनिक मुद्द्यावर न्यायाधीश आणि न्यायपालिका सत्याच्या आधारावर निकाल देते, पुराव्याच्या आधारावर निकाल देते. पर राम मंदिराच्या बाबतीमध्ये न्यायपालिकेसुद्धा न्यायपालिकेचं सुद्धा ब्राह्मणीकरण झालं सत्य आणि पुराव्याच्या आधारावर निकाल. आता मंदिरातून बुद्ध विहाराकडे जाण्याची गरज आहे. मंदिरातून बुद्ध विहाराकडं चला ही येणाऱ्या युगाची हाक आहे. मंदिरात लोकांना काल्पनिक देवाच्या नावाखाली अज्ञानात आणि अंधश्रद्धेत ठेवलं जातं. मंदिरात ब्राह्मणवादीचं वर्चस्व अबाधित राखलं जातं, तर विहारात मानवतावादी तत्त्वज्ञानाचं शिकवण दिली जाते. विहार ही धार्मिकतेचं केंद्र नसून लोकशाही भारताचं विद्यापीठ आहे. म्हणून आता विहाराकडं जाणं गरजेचं आहे. विहारातून माणुसकीचं चांगुलपणाचं तत्त्वज्ञान मिळतं, विहारातून शिक्षणाची प्रेरणा मिळती, विहारातून आरोग्याचं तत्त्वज्ञान मिळतं, विहारातून रोजगार निर्मितीचं सुद्धा बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत आहे. सर्व मानवी जीवनाचं कल्याण करणारी शाळा म्हणजे बुद्ध विहार.
म्हणून आता मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विहाराकडं चला आपल्याला बुद्धा भगवान बुद्धांच्या वती टाकलेल्या आहे. आणि भगवान बुद्धांचा धम्म ही माणसाच्या सुखी जीवनाची खात्री आणि शाश्वत आहे. या ठिकाणी जी मी आपल्या पाठीमागं आहे ते जे देखाव आहे पाठीमागे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा देखाव आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा जे सत्याग्रह केला ते रामाचं काळाराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नाही. देव पाविल्या बाबासाहेब म्हणतात की इतक्या दिवस आम्ही काय मंदिरात गेलो नाही म्हणून आमचं काय नुकसान झालंय का? आज याच्या आधी आमच्या अगोदर गाढवं मंदिरात गेली म्हणून गाढवं माणूस झाली का? गाढवाला इज्जत भेटली का? आम्ही मंदिरात का जायचं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी राम मंदिराचा सत्याग्रह का केला? तर राम पाविल रामाचं दर्शन घेण्यासाठी नव्हतं किंवा राम आम्हाला प्रसन्न होईल नव्हतं, तर आम्ही तुम्ही आपण माणूस तुम्ही माणूस नाही, माणूस असूनही तुम्हाला माणसासारखी वागणूक आणि सन्मान नाही, तुम्हाला मंदिरात येऊ दिलं नाही, तुमचा विटाळ मानला जातो, तुम्हाला माणूस असल्याची जाणीव करून देण्यासाठी इथल्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचे तुम्ही गुलाम आहे, या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी तुम्ही माणूस आहात, ही माणसाला जाणीव करून देण्यासाठी हा काळाराम मंदिराचा बाबासाहेब सत्याग्रह होता. तुम्ही आता माणूस झाला. भारतीय संविधानानं तुम्ही माणसाचा मानवी मूल्याचा तुम्ही अधिकार मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, आणि आता तुम्हाला पुन्हा मंदिरात जायची काय गरज? तुम्हाला पुन्हा गुलाम व्हायचं आहे का? तुम्हाला पुन्हा ब्राह्मणी व्यवस्थेची दैवकला? म्हणून आपल्या पुढच्या पिढीला आता मंदिराची गरज नाही, आता शिक्षणाची शाळाची गरज. या देशामध्ये कितीतरी शाळा बंद पडली. मला सांगा, मंदिरातला आपल्या मुलाला मंदिरातला घंटा वाजवायला शिकवायचं का कॉम्प्युटरच्या बटनावर शिकवायचं? हे ठरवण्याची वेळ आला आहे. आता मंदिराची गरज नसून आता शिक्षण संस्थेच्या शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. अरे मंदिरासाठी सारखं सरकार यंत्रणा कामाला लागली, सरकार पुसकूस सोळा केला, त्यापेक्षा मोदी RSS-वाल्यानो भाजपवाल्यानो मोदीला मला प्रश्न जाहीर करायचा की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा ना, दर जनतेचा विकास होईल, तर लोकांच्या रोजगाराचे प्रश्न सुटतील, आरोग्याबाबतीतले प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्येकडे त्याला लाज वाटवतात, त्यांच्यासाठी शेतीचं तांत्रिकरण कसं झालं पाहिजे, यांत्रिकरण कसं झालं पाहिजे? शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला कसं आलं पाहिजे या बाबतीतला विचार करा. जनतेला जे आश्वासन दिले त्याच्यावरती विचार करा. आणि याच्यासाठी म्हणून मी सांगेन की भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी नावाचे एकमेव पंतप्रधान आहे की त्यांचा इतिहास हा नबाड आणि ढोंगी पंतप्रधान म्हणून भारतीय राजकारणामध्ये झाल्याशिवाय राहणार. धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या प्रकारे आपण राम मंदिराबाबतची जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे आणि सडेतोडपणे मांडली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये प्रबुद्ध, जसं साठे सरांचं नाव आहे प्रबुद्ध भारत, असा प्रबुद्ध हा देश घडला पाहिजे. या अनुषंगाने हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओमध्ये काय चुका? दुसरं मला मी ऐकलं की जे राम मंदिराच्या त्या मूर्तीच्या कडेने जे प्रतीक बुद्धाचा त्याला विष्णूचा अवतार दिला ती तात्काळ आंबेडकरवादी पक्षाने संघटनेने सर्व संघटनेने तात्काळ केंद्राकडं त्या राज्याचा केंद्र सरकारला त्याचं जाहीर निवेदन देऊन किंवा न्यायपालिकेत द्यावून हे हा खोडसाळ भगवान बुद्धाशी हा खोडसाळपणा आहे तो तात्काळ काढण्यात यावा, नाहीतर राम मंदिर पाडून बुद्ध विहार निर्माण करा अशी भूमिका आणि चळवळ आम्हाला उभा करावं लागेल. जी काय आता दिलेली मागणी आहे तीसुद्धा अतिशय रास्त आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे जे मुद्दे योग्य वाटले त्याबद्दल तुम्ही लाईक करा आणि काही चुकून काही चूक झाली असेल बोलताना ओघामध्ये तर त्याबद्दल त्याचीसुद्धा नोंद करावी, ती दुरुस्तीसुद्धा या कमेंटच्या माध्यमातून करावी.
अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सम्यक क्रांती चौधरी म्हणून आपले खूप आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. साठेजी, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. परंतु आता आपण बघितलं की जे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत त्या सर्वांनी या राम मंदिराबाबत विरोधाची किंवा या राम मंदिराच्या विरोधात बोलण्याची कसली भूमिका घेताना दिसली नाही. बहन मायावती असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा जे कोणी देशाचं नेतृत्व करतात आंबेडकर चळवळीचं, त्यांनी कुणीही अजूनही या राम मंदिराच्या बाबतीत जसं बाबासाहेबांनी भूमिका घेतली विरोधाची, मग राजकारणात त्यांना यश येऊ अगर ना येऊ याची कसलीही तमा बाबासाहेबांनी बाळगली नाही आणि रामाचा विरोध केला, कृष्णाचा विरोध केला. तर हे जर हिंदुत्वाचा विरोध करून बाबासाहेबांनी या देशाला घडवलं आहे तर आजचे जे नेता आहेत, आजचे जे नेते मंडळी आहेत, तो अशी स्पष्ट भूमिका, कडक भूमिका काय घेत नाही. ज्या वेळेला 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या ऐतिहासिक ठिकाणी लाखो लोकांचा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा झाला त्यावेळेला तर देवांचा प्रभाव लोकावरती, समाज जीवनावरती, समाज प्रचंड होता. 56 साली त्या काळात बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देत असताना मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही अशी प्रतिज्ञा टाकली. राजकारणावर लोकांच्या राजकारणात काय परिणाम होईल, राजकारण लोकांच्या मतं मला पडतील का नाही, लोकमताचा विचार नाही केला. कारण बाबासाहेबांनी लोकांची मतं मिळवण्यापेक्षा लोकांच्या मतात आणि विचारात परिवर्तन करणं हे अधिक श्रेष्ठ समजलं. कारण सत्ता हे साधन आहे, राजकीय सत्ता साधन आहे आणि समाज परिवर्तन, लोक परिवर्तन, समाज विकास, लोकांचा विकास हे उद्दिष्ट आणि साध्य आहे. त्याच्यामुळं लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील, लोक मतं देणार नाहीत याचा न विचार करता बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण 22 प्रतिज्ञाचं अनुपालन केल्याशिवाय ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाज मुक्त होणार नाही. म्हणून समाज हित आधी पाहिलं बाबासाहेबांनी, राजकीय हित नाही पाहिलं. हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंबेडकरवादी पक्षाने, याचा सर्वच पक्षाने विचार करायला पाहिजे होता. पण मी आपल्याला सांगेल की आदरणीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतलेली आहे असं पूर्ण घेतली असं नाही, त्यांना निमंत्रण आलेलं होतं. बाबासाहेबांच्या नातूला राम मंदिराचं निमंत्रण आलं की ज्या महामानवाने मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार आहे असं म्हटलं. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण नाकारलं गेलं. एवढं नाकारत असताना ते पत्र लिहिलेलं आहे, त्या मंदिराच्या समितीला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख दिलेला एका वाक्याचा, धम्मदीक्षा झाल्यानंतर बाबासाहेबांनी या देशाला इशारा दिला होता की हा देश आपल्या जाती देशापेक्षा आपल्या जाती धर्माला जर श्रेष्ठ आणि मोठं मानायला लागला तर आपण पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येईल. हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी, वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तो पुन्हा एकदा केंद्र सरकारला सांगून तुम्ही देशा जनतेच्या पेक्षा देशापेक्षा तुम्ही काल्पनिक देवाला आणि रामाला जर महत्त्व दिलं आणि त्यानुसार जर लोकांना वेड्यात काढा लागलं तर याच्यामुळं मी हे निमंत्रण मी नाकारतो आहे. म्हणून बाळासाहेबांनी ते निमंत्रण नाकारलेलं त्याच्यातमध्ये काय नाही. पुन्हा बहन मायावतींची ना BSP चे प्रमुख बहनजी मायावती यांनीसुद्धा ते निमंत्रण नाकारलेलं आहे. मी धर्मनिरपेक्ष विचाराची बाजू मांडणारा BSPचा आहे. आदरणीय माननीय कांशीवर साहेब, सम्राट अशोकाचा भारत हा माझ्या स्वप्नातला भारत असे मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न होतं आणि त्या विचारावर त्याचनुसार होण्याचा बहन मायावतीनेसुद्धा हे निमंत्रण
नाकारत असताना मी धर्मनीतीच्या तत्वाला विचारावर चालणारा BSP हा पक्ष आहे आणि पक्षाच्या व्यापात मी असल्यामुळे त्यांच्या कामात असल्यामुळे मी येऊ शकले नाही असं सांगितलेलं आहे. इतर अनेक परिवर्तनवादी लोकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला आहे, परंतु आपण जसं म्हणतो की हे नाकारत असताना, हे असं म्हणत असताना माझ्या मते एक असं म्हणायला पाहिजे होतं की हे राम मंदिर तुम्ही बुद्ध विहारावर अतिक्रमण करून बांधलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आहे. त्या ठिकाणी बुद्ध विहारच झालं पाहिजे, एवढंच नसून तर बुद्धाच्या मूर्तीची छेडछाड करून तुम्ही मूर्ती तर बनवलीच, पण त्याच्याकडंही बुद्धांना विष्णूचा अवतार म्हणून तुम्ही टाकला, या गोष्टीचा सर्वच आंबेडकरवादी पक्षांनी निषेध केला असता तर अधिक आशावादी वाटला असता, अधिक आनंद वाटला असता. कारण हे करावं लागेल, पुढं येऊन हे सांगितलं पाहिजे, याचा मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे. आणि दुसरं मी म्हणेल की बुद्ध आणि धम्म घेऊनच आता आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी आपल्याला करावं लागेल, कारण धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली त्यांनी घरात आपल्याला नक नरडीला नक लावलेला आहे. त्याच्याचपासून वाचवायचं असेल तर धम्माला घेऊनच राजकारण करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. लोक धार्मिक भावना दुखवणं, लोकांना धार्मिक अंधश्रद्धेतून अज्ञानातून बाहेर काढणं हे प्रबोधनाचा विषय, धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही. याच्यासाठी सर्वच परिवर्तनवादी लोकांनी पक्ष संघटनेने विचार करावा. आणखी एक मुद्दा या ठिकाणी जाताना म्हणेल की या देशाचे लबाड पंतप्रधान, थापेबाज पंतप्रधान, थापाडे पंतप्रधान परदेशात बौद्ध राष्ट्रात गेल्यानंतर म्हणतात की मी भगवान बुद्धाच्या देशातून आलोय, आणि भारतात आल्यानंतर बुद्ध विहाराच्या जागेवर काल्पनिक राम मंदिराचं उभारणी केलं जातं आणि त्याचा सरकार पुरुषोत्कृष्ट सोहळा केला जातोय. ही थापेबाड लबाडाचं राजकारण आहे, हा लबाड आहे, हा थापेबाज ढोंगी आणि बेमानाचं प्रवृत्तीचं हे प्रदर्शन आहे. मला सांगा, परदेशात जावा, विदेशात गेल्यावर ब्राह्मण मानतात रामायण हे काल्पनिक आहे, आणि हिता आल्यानंतर ते सांगतात, इथं आलं त्याचं पारायण केलं जातं. अरे परदेशामध्ये तुम्ही रामाची कृष्णाची 33 कोटी देवाच्या मूर्त्या ठेवल्या तर एकसुद्धा माणूस एकही विकत घेतली जाणार नाही, पण भगवान बुद्धांची मूर्ती ठेवा एक सेकंदही राहणार नाही, सर्व मूर्त्या विकल्या जातात. भगवान बुद्ध, भारत हा बुद्धांचा देश आहे, बौद्ध धम्मच हा भारताचा चेहरा आहे, ही भारताची शान आहे. अरे रामराज्य का भीमराय, हा बुद्धांचा देश आहे, हा भीमाचा देश आहे, हा रामाचा नाही. अरे शंबुकाची हत्या करणारा राम, गरोदर पत्नीला वनवासात पाठवणारा राम, राम राम म्हणू कोणाला राम नाही, सच्चा दिलाचा मोठ्या मनाचा हा राम नाही, सीतेचा तोलाचा. भारतीय स्त्रियानंतर विचार करावा, बाबासाहेबांनी अधिकार तुम्हाला दिलेल्या भीमराज्य पाजेल का गरोदर पत्नीला रानात सोडणारा रामराज्य पाजेल. या देशाला रामराज्याचे नसून भीमराज्याची गरज आहे. आणि ही कांबळे, मला कांबळे कांबळे तर दिसलाच नाही मंदिरात, कुठं गायब झालं, लय नटला होता. अरे भारतीय संविधानानं तुला ताकद दिली, दगडाच्या देवाला नैवेद्याला हात लावला तर मरुस्तर मारणारी ब्राह्मणी संस्कृती, हिंदुत्वाच्या आड दडलेली ब्राह्मणी संस्कृती, अरे तेल्याचं तोंड बघू नये असं सांगणारा मोहन भागवत मोदीच्या तेली असणाऱ्या मोदीच्या शेजारी बसला, कदाचित राम मंदिर गोमूत्रानं धुऊन काढला असेल. आणि म्हणून मंदिराच्या, राम मंदिराच्या नावाखाली जाणव्याचा फास या देशाच्या नरडीला आम्ही कधी लागू देणार नाही. कारण आता मंदिरातून बुद्ध विहाराकडं जाण्याची गरज आहे, मंदिरातून बुद्ध विहाराकडं चला ही येणाऱ्या युगाची हाक आहे. मंदिरात लोकांना काल्पनिक देवाच्या नावाखाली अज्ञानात आणि अंधश्रद्धेत ठेवलं जातं, मंदिरात ब्राह्मणवादीचं वर्चस्व अबाधित राखलं जातं, तर विहारात मानवतावादी तत्वज्ञानाचं शिकवण दिली जाते. विहार ही धार्मिकतेचं केंद्र नसून लोकशाही भारताचं विद्यापीठ आहे, म्हणून आता विहाराकडे जाणं गरजेचं आहे. विहारातून माणुसकीचं चांगुलपणाचं तत्वज्ञान मिळतं, विहारातून शिक्षणाची प्रेरणा मिळती, विहारातून आरोग्याचं तत्वज्ञान मिळतं, विहारातून रोजगार निर्मितीचं सुद्धा बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत आहे. सर्व मानवी जीवनाचं कल्याण करणारी शाळा म्हणजे बुद्ध विहार.
म्हणून आता मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विहाराकडं चला आपल्याला बुद्धा भगवान बुद्धांच्या वतीत टाकलेलं आहे. आणि भगवान बुद्धांचा धम्म ही माणसाच्या सुखी जीवनाची खात्री आणि शाश्वती आहे. या ठिकाणी जी मी आपल्या पाठीमागं आहे ते जे देखाव आहे पाठीमागे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा देखाव. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा जे सत्याग्रह केला ते रामाचं काळाराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नाही. देव पाविला बाबासाहेब म्हणतात की इतक्या दिवस आम्ही काय मंदिरात गेलो नाही म्हणून आमचं काय नुकसान झालंय का? आज याच्या आधी आमच्या अगोदर गाढवं मंदिरात गेली म्हणून गाढवं माणूस झाली का? गाढवांना इज्जत भेटली का? आम्ही मंदिरात का जायचं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी राम मंदिराचा सत्याग्रह का केला? तर राम पावील रामाचं दर्शन घेण्यासाठी नव्हतं किंवा राम आम्हाला प्रसन्न होईल नव्हतं, तर आम्ही तुम्ही आपण माणूस तुम्ही माणूस नाही. माणूस असूनही तुम्हाला माणसासारखी वागणूक आणि सन्मान नाही. तुम्हाला मंदिरात येऊ दिलं नाही, तुमचा विटाळ मानला जातो. तुम्हाला माणूस असल्याची जाणीव करून देण्यासाठी इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे तुम्ही गुलाम आहे या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी तुम्ही माणूस आहात ही माणसाला जाणीव करून देण्यासाठी हा काळाराम मंदिराचा बाबासाहेब सत्याग्रह होता. तुम्ही आता माणूस झाला. भारतीय संविधानानं तुम्ही माणसाचा मानवी मूल्याचा तुम्ही अधिकार मिळाला, प्रतिष्ठा मिळाली. आणि आता तुम्हाला पुन्हा मंदिरात जायची काय गरज? तुम्हाला पुन्हा गुलाम व्हायचं आहे का? तुम्हाला पुन्हा ब्राह्मण व्यवस्थेची दैवी गुलाम? म्हणून आपल्या पुढच्या पिढीला आता मंदिराची गरज नाही, आता शिक्षणाची शाळाची गरज. या देशामध्ये कितीतरी शाळा बंद पडली. मला सांगा, मंदिरातला आपल्या मुलाला मंदिरातला घंटा वाजवायला शिकवायचं का कॉम्प्युटरच्या बटनावर शिकवायचं हे ठरवण्याची वेळ आला आहे. आता मंदिराची गरज नसून आता शिक्षण संस्थेच्या शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. अरे मंदिरासाठी सारखं सरकार यंत्रणा कामाला लागली, सरकार पुरुषकूस सोळा केला, त्यापेक्षा मोदी RSS वाल्यानो भाजपवाल्यानो मोदीला मला प्रश्न जाहीर करायचा आहे की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा ना. तर जनतेचा विकास होईल, तर लोकांच्या रोजगाराचे प्रश्न सुटतील, आरोग्याबाबतीतले प्रश्न सोडवा. शेतकरी आत्महत्येकडे त्याला लाज वाटवतात, त्यांच्यासाठी शेतीचं तांत्रिकरण कसं झालं पाहिजे, यांत्रिकरण कसं झालं पाहिजे. शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला कसं आलं पाहिजे या बाबतीतला विचार करा. जनतेला जे आश्वासन दिले त्याच्यावरती विचार करा. आणि याच्यासाठी म्हणून मी सांगेन की भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी नावाचे एकमेव पंतप्रधान आहे की त्यांचा इतिहास हा नबाड आणि ढोंगी पंतप्रधान म्हणून भारतीय राजकारणामध्ये झाल्याशिवाय राहणार. धन्यवाद साहेब, अतिशय चांगल्या प्रकारे आपण राम मंदिराबाबतची जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे आणि तडेतोडपणे मांडली, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये प्रबुद्ध, जसं साठे सरांचं नाव आहे प्रबुद्ध भारत, असा प्रबुद्ध हा देश घडला पाहिजे. या अनुषंगाने हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओमध्ये काय चुका? दुसरं मला मी आठवलं की जे राम मंदिराच्या त्या मूर्तीच्या कडेने जे प्रतीक बुद्धाचा त्याला विष्णूचा अवतार दिला ती तात्काळ आंबेडकरवादी पक्षाने संघटनेने सर्व संघटनेने तात्काळ केंद्राकडं त्या राज्य केंद्र सरकारला त्याचं जाहीर निवेदन देऊन किंवा न्यायपालिकेत द्यावून हे हा खोडसाळ भगवान बुद्धाशी हा खोडसाळपणा आहे तो तात्काळ काढण्यात यावा, नाहीतर राम मंदिर पाडून बुद्ध विहार निर्माण करा अशी भूमिका आणि चळवळ आम्हाला उभा करावं लागेल. जी काय मागणी आहे ती सुद्धा अतिशय रास्त आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे जे मुद्दे योग्य वाटले त्याबद्दल तुम्ही लाईक करा आणि काही चुकून काही चूक झाली असेल बोलताना योगामध्ये तर त्याबद्दल ते त्याचीसुद्धा नोंद करावी, ही दुरुस्तीसुद्धा या कमेंटच्या माध्यमातून करावी.
अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सम्यक क्रांती चौधरीने आपले खूप आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय शिवराय.